बोला म्हणलं काय देऊ 100 रुपयाचं काय पाहिजे म्हणलं तुम्हाला. चिल्लर 100 रुपयाची 10, 5 असे असे देऊन दे बरोबर 100 रुपयात करून दे बरोबर. 10, 5 काय लय बघ काय काम आहे याचं तर 10 आणि 5 काय करता म्हणलं. तुम्हाला चौकशीच काय करा लागते म्हणलं काय लय होईन काय काय दिसाठी होईन असं होईन धमक होईन धमक होईन तुम्ही द्या म्हणलं असं द्या नसं नाही म्हणा बाबा. ते बक्षिसासाठी होईल का म्हणजे बुड्याचं कसं कॅल्क्युलेटर बरोबर आहे नाही आबाजी बहुतेक उद्या कार्यक्रमासाठी होय वाटते नाही का म्हणजे बक्षीस गिक्षीस द्यासाठी. तुम्ही काही नाही मदत इथं काय साधी बसता रे काय साधी बसता म्हणजे इथं हा म्हणजे कोणी गिरायक आलं की बस काही ना काही सुरू हा एक वाहन घेणं नाही 56 गोष्टी सांगणं बसले आपले काय असं तुम्हाला काय करायला लागते बक्षिसासाठी होय काय तुम्हाला काय करायला लागते असं तर्क काढला आम्ही काय लिहि असं बा आता बहुतेक कसं वाटतं बा बक्षिसासाठी असं जमा करून समजा उद्या म्हणजे कसं वाटायला बरं ते म्हणलं देशी तर दे नाही तर राहू दे म्हणलं हो ते बक्षीस वाटण्यासाठी पाहिजे मध्ये मग कसं सकाळी माय होत नाही घेणं मग तुम्ही दुकान लावून पैसा तिकडे मला बसा लागले घेणं म्हणून म्हणलं घेऊन घ्या बा असं असं हो आहे ना मग हाय हाय देतो आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं बघ काय लिहून काय आलं नाही बरोबर 5-5 देऊ का सगळे का मग काय 20-10 असं देऊ काही जास्तीत जास्त 5 दे ना 5 जास्त दे 10 दे 20 घाल देऊ ना 10 आणि 5 लय सपाते ना मग त्याच्यात तसं करतो मग नाही का 50-5 देतो आणि 10-5 नोटा देऊन देतो नाही का तसं करून दे कसं द्यायचं दे निरा गोष्टी जास्त मांडवाय दे दे आता झाल्यासारखं आहे सगळं सामान आता नारळ अगरबत्ती पासून रांगोळी हे ते बिलकुल पोहे मटकी फटकी सगळं झालं आता तर आता अजून पोह्याच्या प्लेटा घेतल्या मी आता कागदी प्लेटा अजून काय राहिलं का आपलं बाकी काय असं राहिल्यासारखं काय वाटते का ते हे नाही राहिलं का हो पुष्पगुच्छ हार गिर घ्यायला लागेल ते मग आता शाल गिल घ्या लागते म्हणता ना ते कागदी गिलास घ्या लागते अजून आपल्याला ते राहिले तर कागदी गिलास काय घेता तेच आपल्या शाळेतले 5-50 गिलास आहे स्टीलचे मग काय तेच ठेवायचे तिथं मग हे तर राहायचे आम्ही 10 मिनिटात पाणी पिऊन फेकून देते ते सगळीकडे निघा गिलासच गिलास करते ते मग काय ते काही काम नाही आपलं आहे तर स्टीलचे आहेत आणि म्हटलं शाला गिला काही का घरी काही भेटलेले असं ना तुम्हाला कुठं सत्कार झाले तुमचे असं ना काही ते का तुमच्यासाठी आहे का बाबा राहू द्या ना मला भेटले ते मा आहे तर मी का ते देऊ का तुम्हाला काही राहायचे तुम्ही काही वाऱ्यावरच भारी बांधता बाबा तुम्ही घ्या ना बा 100 रुपयाची शाल नाही राहायचे तुम्ही फालतू अर्धे पावणे तर भूलते ती चला चला शाला गिला घेऊन ते बाकीचं घेऊन ॲटोस करायला लागते आपल्याला आता सगळं सामान बिलकुल घरी जाऊ देऊ उद्या सकाळी चालेल एकदा वाय जाते बसले आपले बरं जाऊ दे जाऊ दे आपण दाग घेऊन घेऊ शाला गेला आणि हे घेऊन घेऊ पुष्पगुच्छ हार नाही का चला मग आता तिकडे चालेल ॲटो सांगतो मी चालेल कार्यक्रम वाटा सुरू अजून टाईम आहे 8 घंटा जा तुम्ही जा 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 येऊ आले पाहुणे आहे ना अजून पाहुणे आल्यावर मग सुरू बरं बरं मग आता म्हणलं तू कुठं चालला आता घरी काय चालला म्हणलं काय राहिलं ते आता चष्मा भुलला माया चष्मा भुलला मग मॅम घेऊन येतो लवकर आहे का माझी आहे घरी उघडा आहे ना घर उघडा आहे ना हा उघडा आहे जाय मारती बाबा आहे घरी जाय जा घेऊन येईल लवकर ते चालले जाते नाही मग चालूच मी चालू जा मग तुम्ही जा जा लय बाहेर येतात हो जा जा चला लवकर नाही तुम्ही कसं जागा नाही सापडत माझ्या घरचा बुडा 1 घंटा 2 पैसे लागेल मग काय चला भाई चला बरं चला लवकर लवकर चालले जा पटापट सऱ्या बाया चालल्या म्हणलं मी आताच तिकडून आलो म्हणलं तू अस्पताने मला काऊन नाही आली चाल म्हणलं लवकर तिकडे जरा कार्यक्रम पाहिले हे किती दिले म्हणलं पैसे किती दिले आम्हाला या बक्षिसासाठी काय काय 50, 20, 10, 2, 2.5 रुपये बाबा काऊन काय काय झालं सांग हाय 2-2.5 रुपये तिथं आता बक्षीस द्यायला 2-2.5 काय बिचारे 20-25 काय काय तिचं कार्यक्रम आहे ना तिथं मग कमीत कमी एखाद्या डॅन्सरला कमीत 50 तर द्यावं लागेल ना हा काय काय 10-10 रुपये 5-5 रुपये देऊ का बाबा मग दे म्हणलं दे 2000 दे जनतेला सांगितलं बक्षीस द्या रे बक्षीस द्या रे मीच नाही देऊ का तिथं मग काही आपलं तंटा मुक्ती अध्यक्ष आहो ना मी काय का मामुले आहे का काही बी आपलं मग तिथं आता स्टेजवर हे ते म्हणजे कसं शोभलं पाहिजे ना आपलं नाव बा देवदास भूषण सनी 10 रुपये येऊन राहिले मग काही आपलं हसा करत अरे डॅन्सरला काय 100-200 देता का म्हणलं काही आपलं काही बोलतं मग कोण देते कोणीच नाही सरपंच नाही देत ना उपसरपंच नाही कोणीच नाही देत काही आपले बोलता इतक्याले पैसे मला लसले 500 देतो बा मी
पोट्टेले उल्हास आला पाहिजे. आता हे पैसा येणं जाणं चालूच असते. असा कार्यक्रम होते का डबल वर्षभऱ्यावर गेला आणि ते मग पोट्टे कसे हरिकले पाहिजे. लोक दबा पडला पाहिजे ना आपला. मग देवदास भाऊ सनसने पहिले गेले 500, मग पुढे पुढे 100 50 चालू तर मी बरोबर 2.5 देतो. 2.5 अगदी 2.5 कमाला साहेब तुमची देतो बाबा 2000 देतो मी. ठीक आहे आणतो आणतो. इकडे आहे तुम्ही. अरे चला ना मग शिराम भाऊ बसा ना मंडपात. नि आले ना लोक. आता पाहुणे येते 10-15 मिनिटात. नि शिवला चल ना बे करणे चल ना लवकर लवकर बसा ना. अंद्रे हिरा बाहेर 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 काय करता त्याला बसा मंडपात. नि सर अरे बाहेर अर्धे अंद्रे अंद्रे मांग पुढे किती बसता. 1 घंटा टाइम आहे अजून पाहुणे. मग आताच ऐकलं मी सरपंच फोनवर. मग काय चालू त्याने गोष्टी निघालो म्हणे करू. टाइम 1 घंटा लागतेच नाही आले अजून. वल्लच ऐकू येते काही बी इकडं तिकडं. चल लवकर बसा बसा. आता मला तर म्हणे 15 मिनिटात येतात म्हणे निघाले म्हणे. चल लवकर चला चला मग शिराम भाऊ करा चल बरं चल बसून गेलो लवकर. बरोबर आहे ना ते 5000 जाय नेऊन दे तिथं आणि लिहून दे ना सरपंचाचे 5000 जमा. प्रत्येक कार्यक्रमाला 200-200 अलाउन्स करत जा म्हणा 25 कार्यक्रमाचे. जा 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 देऊन दे तिथं लवकर. हे बरं केलं तुम्ही. म्हणजे कसं 10 पोट्ट पाठवा जाय रे माय 50 जाय रे माय 100 नाही का. हो ना गर्दीतून जाता येईन नाही माणूस तिकडे पोहोचते का नाही त्याची गॅरंटी नाही. बरं केलं ते एखादा म्हणा मेलही तसंच करा लागा ना. आता म्हणलं ग्रामसेवक साहेब द्या ना तुमची देऊन द्या ना 1 खेपचे. बरं मग 10 खेप कुठं मागता. मी काय देतो देतो ना. आता होऊ द्या ना वाचा टाईम काही भेटते ना. झालं की बस जाहीर करून टाकायचं. एखादा 500-500 देऊन टाकायचं 2-4 कार्यक्रमाला. द्या ना तुमची इच्छा ना. 2000 द्या 3000 द्या त्याचा काय विषय. तुम्हाला काय 2-3 हजार देऊन द्या. तुम्ही द्या मला तलाठी साहेब तुम्ही द्या तुम्ही द्या. बरं जाय एखादा म्हणजे का सरपंच साहेब देऊन द्या साहेब देऊन द्या 2000 देऊन द्या. मग काय पोट्ट कार्यक्रम आहे ना देऊन द्या देऊन द्या. हो कळा कळ बोला चलो दिदा माय बिन काय बाता सुसुराले आधी कार्यक्रम राहिला आधी सुसुराले. हो हो बरोबर देतो देतो 1 मिनिट 1 मिनिट बॅगी जायचं आणतो आणतो. झुंबर जाय म्हणलं त्याचे संगत जाय घेऊन द्या मला साहेब द्या द्या देऊन द्या लवकर. जमलं म्हणलं दिदास तू म्हणे तसं बरोबर झाले का नाही का. आता कसे 4000 निघते दोघांचे नाही का. तिकडचे त्याची घेतो आता ते फॉरेस्टवाले आले नाही का. त्याची वसूल करतो आम्ही तेच पाहून राहिला म्हणून ती तू भाव कोणी मोठा दिसला की बातच टाकतो फासा. तुम्ही टेन्शन न घेऊ ना. थांबा काही वांधा नाही काही वांधा नाही. बरं ते जाऊ द्या म्हणलं काही येऊन राहिले पाहुणे. लोक येऊन बसले ना सगळे आता वाट पाहू राहिले. आता ते काही नाही का म्युझिकच ऐकत बसतील का ती. हा काही येते फोन लावून द्यायला कुठं काही विचारा ना. दादा की फोन लावता. आत्ता मी 5 मिनिटं आधी फोन लावला होता. मग काय तर निघाले ना ते. आता बहुतेक 10 किलोमीटर राहिलं सर. मग 15 किलोमीटर राहिलं म्हणे. बस येते ना 10 मिनिटात पोहोचते तर. हो येते येते. आपण 11 टाइम दिला. लोक कसे 10 वाजता पासून येऊन बसले तर लोकांले मोठे घाई राहिजे माहिती. आता 11:30 होऊ राहिले पाहुणे आता पता नाही. चला बरं चला तिकडे चला. खैचे बोमलून राहिले तर माय भिंत पाहुणी याचा पता नाही ना काय अडू. पाहून आता पाहुणे 12 होऊन राहिले. अरे म्हणला मारती पाहिना फोन लावून पाहिना गुरुजी फोन लावा बरं सरपंच साहेबाला फोन लावा कुठं काय म्हणा पाहुणे. हो ना आता पाहुणे 12 होऊन राहिले ना अजून आले पाहुणे. मग काय 11 कार्यक्रम होता ना. लोक कसे काय तू तू करू राहिला ना. येणार साहेब म्हणजे बस 5 मिनिटात येणार आहे म्हणजे बस 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 आत्ताच फोन लावला. आज अजून घरीच आहेत का कामेत बाबा. सरपंच असं आहे तिकडे अजून निघायचे असून तरी सरपंच मध्ये आले चालेस. हो 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 बरं बरं झुंबार झुंबार इकडे बरतो झुंबार देऊ सांग बरं झुंबारला पाठव तिकडे. बरं झुंबस ते सरपंच साहेब तिकडे आहेत का पाय बाहेर आहे कुठं आहे फोन लावा म्हणा लवकर कुठं काय अंदाज सांगा म्हणा. म्हणजे मग इकडे कसं एखादं मग काय करावं काय नाही नियोजन लावते माणूस. हा जा जाय तिकडे जा सांग विचार जाऊ जा जा ना शांतरा भाऊ तुम्ही ते नाश्त्याचं पाहना तिकडे जा ना तिकडे. इकडे काय बसले तुम्ही सुरू वाजा ना तू कार्यक्रम. जा तिकडे ते पहिले पोहे घे काय तुमचं ते निपटा दे तिकडे. चला ना फोडणी द्याचं काम राहिलं सगळं चिरचार ओके आहे बिलकुल. ते कसं मग गरम गरम बरं राहते. थांबा जरा थांबा गडबड नका करू सगळं ओके आहे बिलकुल. तुम्ही फक्त सुरू द्या. ठीक आहे तेच म्हणलं बरोबर पाहिजे ते नाही तर पोह्याच फुटते बरं नाही तर मग तुमच्या तिकडे कालवण सुरू राहील पोहे. हा तेच म्हणलं ना. हो माय बरोबर आहे तुम्ही तुमचं चल दे चल दे कर रे मारते ते एखादं गाणं लावून देतोपर्यंत. हो काय माय बन कही पाहुणे कर कर गाणं कर रे बा मारते सुरू कर एखादं. शांतराम भाऊ एक सुरू राहा म्हणलं फोन ला फोन ला फोन ला नाटक तर करा. आले आले नाही का कुठे कुठं जवळपास आहे का 2 किलोमीटर का. बरं बरं या ना या हो या या जरा हो या या आरामात या या शांततेने या शांततेने. झालं झालं आले म्हणते बस आले आले बस 2 मिनिटात पोहोचते म्हणते. चला चला वा तुम्ही वा तिकडे वा त्या गुरुजीला आवाज द्या पोट्टी गिट्टी घेऊन या म्हणून स्वागत आले. वा वा अरे 2-2 मिनिटं करून राहिले ते तिकडे लोक कल्ला बरोबर शिट्ट्या फुगराय लोक आवाज करू राहिला. आले का खरं सांगा ना बा खरं सांगा राजे तुम्ही का नाही तुम्ही भल्ले चालू राहिजे सांगत आहे ना खरे.
आता रे भाई बोललो ना फोनवर, हे बा आलेस ना बिलकुल, हे बा आपल्या फुलापोशी जायत ते आले ना अजून, मग घाई कडसान का घ्या ना पिळ गिळ हे ते घ्या ना, वा 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 लेजिमावाले हे ते बोलावा म्हणा लोक, चला 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 वाटते बहुतेक नाही का, बरोबर चला ना मग, चला चला आणतो आम्ही ते लेजिमावाले गुरुजी बोलावतो, झाला बरं झाला आता चला. अरे तो खरं बोला सरपंच साहेब, किती टाइम बोलला, खरं सांगा ना, खरं बोलले तर सांगा तुम्ही. खरं खरं 10 मिनिटं लागतील ते येईल, हो आले त्याचं 8-10 किलोमीटर राहिलं म्हणते. आता बाकीचे त्याचे मग लय लोचे असतात ना, एक गाव अलग अलग प्रकरण, मग काय तर म्हणलं हे लोकायला काही जरा दम नाही निघत 2 मिनिटं तर येऊन राहिले, तर तू काय कर, हो 10 मिनिटं कशी कवर कर तिकडे, हो हँडल मार तिकडे, येऊ नको तू इकडे आता कोणी, हो 10 मिनिटात 100% येते म्हणजे येते, हा हो जाय जाय तिकडे. बरं बरं आहे तुम्ही सरपंच सारखा, रूम सरपंच सारखा, बरोबर करा लवकर, करतो मी तिकडं तयार, काही वाद नाही, तिकडं कोणी येणार नाही इकडे, टेन्शन नाही, चला चला लेजी मावाले, चला हा तिकडे, चला चला बसरे अंदर बसरे, आले आले साहेब, चला चला चला. लेजी मावाले पोट्टी गिट्टी घ्या बाहेर लवकर, चला झाले का आता, बस बस आता काढतो लेजी मावाले, थांबा 1 मिनिट, चला रे चला पोट्टी लेजी मावाले पुरे, चला चला लवकर या पुढे पुढे पुढे, आले साहेब चला चला. थांबा जराशे ऐकत जाणार जराशे नि रकल कल कल तिकडचे मागचे बोल नका म्हणतो, थांबा जरा शांत राहा. आज आपल्या इथं आपल्या विनंतीला मान ठेवून आपल्या पंचायत समितीचे सभापती साहेब, तसेच आपल्या पंचायत समितीचे सदस्य गण, तसेच सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केले, तसेच आपल्या येथील माननीय श्री सभापती साहेब यांनी आपल्या शाळेला संगणक संच देण्याचे आज कबूल केले, त्याचबरोबर आपल्या येथील सदस्य साहेब श्री राधेश्यामभाऊ खरतळे यांनी आपल्या वाचनालयासाठी, विद्यार्थ्याचं जे वाचनालय आहे त्याच्यासाठी 50,000 निधी देऊ केलेला आहे, तर त्यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. आपल्याला अगोदरच उशीर झालेला आहे, तर मान्यवरांचं मत आहे की लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करावा, तर चला आजपासून आता आपला कार्यक्रम सुरू होत आहे. Vishal Nilay.
₹200 उपसरपंच झाबरुगुणा यांच्याकडून ₹500 त्याचबरोबर मुक्षीराम धुटके ₹20 देवला टोय गोटे ₹50 प्राप्त झालेले आहे बुड्याने द्यासिस कायले ₹20 देते काही द्याचं काम होतं का मारुतराव धुटके ला म्हणलं हा ₹200 लिहून टाक आता झालेला आहे ₹200 मारुतराव धुटके चला चला पुढचा कार्यक्रम सुरू होत आहे चला लवकरात लवकर चला दुसरा कार्यक्रम पाठवा लवकर चला चला येऊ द्या पुढचे बसले चिमून आता पडला पट्टा म्या काय म्हणलं तुम्हाला हाय आता साहेब लोक गेले पाच सहा गाणे नसून झाले की झालं बिलकुल पडलं बस हाय मग आता कसं काय करा काय म्हणजे साहेब आपल्याला लईन जात नाही म्हणजे 3 लोक मग आता काय कसं काय करता आता काय लावता तिथं कसं काय करता ते उचलला भाऊ उचलला हॅलो हॅलो साहेब मी काय म्हणलं लईन गिरी निकळली हे कार्यक्रम सुरू होता आमचा तुम्हाला कालच टच केलता म्या कसं काय काय म्हणलं कसं काय काऊन गेली लईन नाही इथून नाही गेले ते वरून गेले ते वरून गेले येईल ना ते येईल 5 मिनिटात येईल म्हटलं तसं काय असं म्हणजे लोडशेडिंग नाही काही नाही वरूनच जायला ते वरून जाऊ खालून जाऊ आपण काळान ते अंदाज काळांना किती वाजता येते काय आमचे बाबा 5-6 गाणे नाही झाले काय करता आता सगळे म्हणते आता काय उठाव का कसं थांबाव का नाही समजाले मार्ग नाही येईन ना पण 5-10 मिनिटं येईल का नाही अंदाज समजा परफेक्ट आहे ना ते नाही वरूनच आहे 2-3 मिनिटासाठी गेले असं काही अडचण असं येते ना 100% येते लईन काय अशी 1 घंटा 2 घंटे जात नाही ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही येते टेन्शन नको इकडे आमची दुनिया भरायची आता काय करावं काय नाही सुचणार बरोबर ठीक आहे हो ठेवा ठेवा काय म्हणते कसं काय लईन काही येते म्हणते येते का 5 मिनिटात येते का काय 5 मिनिटात येते का काय 1 घंटा येते आपल्याला काय माहित आता त्याला माहित नाही आपल्याला माहित नाही माहिती दादा आता कसं मग आता ना ट्रॅक्टर आणा ना जोडा ना बॅटरी तुमच्या करा ना काही जुगाड फुगाड बसवा ना काहीतरी करा सुरू करा ते जनरेटर नाही आपल्या मंडपवाल्याजवळ कसं काय करावं तसंच करावं लागेल ट्रॅक्टरचं जुगाड जागाड करावं लागेल बॅटऱ्या फाट्या जमलं तर जमलं नाही का हो पाहि तुम्ही द्या बरं ते झाबरूले आवाज द्या त्याला पाठवून ट्रॅक्टरला लाईन पाठीले बी जाते आणि तीही जाते चला आली हो बा आली म्हणलं चला चला हो काही ट्रॅक्टर आणत काम नाही चला चला आली 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 पन्नास नाही बा एक आम्ही 5 जण आहे की नाही 5 जण आधी हो तिथं नाव सांगायला लावतो आमचं कंदी लाबूजी पहिल्यांदा माय घ्यायला लावतो कंदी लाबूजी 10 रुपये मुंगशीराम मावली आणि द्यानीन मोठा 50 रुपये 5 जण आधी 50 रुपयात 5 जण आहे का अरे वा कमाला सांगतो देतो मी तिकडे अरे बा त्याचं नको म्हणलं हो देतो तिकडे पोहोचले पाहिजे आम्ही ऐकतो बघा आमचं नाव आलं पाहिजे तेच म्हणलं द्या लोक आणि दे लोक नेऊन दे लोक 50 रुपयात 5-5 जण राहायचे काही शब्द होय तुम्हाला काही आपलं काही करता राहिजे मग आता का मुक्षीराम द्या द्या शिल्ला तुझा देश संख्या आहे त्याला भेटते ना त्यातले तो ना देतो ना अजून आम्ही 5-5 जण मिळून देऊ राहिलो चिल्लर नाही ना आमच्याजवळ मग कसं 1-1 50 घ्यायचे 5 जणांचं नाव करायचं घेत जा तू देत जा देत जा हो जाय जा दे 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 तेवढे दे पहिले विचार करतो आपण तुम्ही काढत जा जरा जास्त बरं बाय भिंत
रबरबर भरून गेला त्यात हे भरून झालं की झालं आता मला शेवट होईल हा चल की बरोबर भरून सुरू करून द्या आणि डिप्लेटा घेतलं बरोबर वाटत नाही हा चांगले चांगले स्थळ मला पण येत होती चांगले चांगले जागा मला येत होत्या आमचे पप्पा कुठल्या विनावर देव घेऊन आले की मी पप्पांना लिस्ट सांगायची मी पप्पांना सांगायची पप्पा मुलगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे मी लगेच सांगायची पोरगा परमनंट पाहिजे 40,000 पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे पोरगा एकटा पाहिजे घरची सगळी मेलेली पाहिजे झालंच नाही का रे झालंच नाही का म्हणलं दे ना लवकर बाबा आलं ना आठपत आलं ना तिकडलं दे लवकर एक पिले दे बाबा लवकर जा लागते मले थांबा जरा थांबा गडबड करते लोक एकाला भेटली का नाही बस पुरा पोया सुटते मग तिकडलं थांबा जरा 10 मिनिटं पुरते ते भारुडाचं थांबा जरा बसा 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 येते सगळे येते आता 4-5 पोट्टे बिलकुल बला लगे रपा 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 मोकय भरू दे प्लेटा भरू दे पहिले बाई मी काय बाहेर जातो इथंच खातो इथंच पाणी पिचो दे लवकर प्लेट दे मग काय येते का बसले आपले बरोबर आहे दे एक प्लेट दे रे बाय मग लखलं देऊन देते येईल जाऊ दे आता कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प आभार प्रदर्शन तर आज आपल्या इथे अतिशय उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला गावकऱ्यांनी दिलेली अजोड अशी साथ आमच्या शाळेला मिळाली अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी आपले कार्यक्रम सादर केले जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहे कोणत्याही प्रकारचे साधनं नाही साहित्य नाही घरी जास्त त्यांना कोणत्या प्रकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही तरी पण त्यांच्या परीपरीने त्यांनी जसे जसे त्यांना कार्यक्रम जमले तसे तसे त्यांनी सादर केले त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि अशाच प्रकारे आपल्या गावाचे आपल्या शाळेला सहकार्य असू द्यावे आपली शाळा हे गावाचा अभिमान असलं पाहिजे असं आपण कार्य करावे आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपली शाळा आपले आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांना जागेवर नाश्ता येईल आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर सर्व गावकऱ्यांच्या बरोबर सर्व सबस्क्रायबर लोकांनी आपला हा व्हिडिओ आतापर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहला आणि आपण सुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्या भेटू 5 वाजता